नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्या सर्वांनाच आतुरता असते की बिंजोडचा बेताब बादशाह कधी एकदा मैदानात येतो आहे. कारण मथुर हारला काय, मथुर जिंकला काय, आपण कायम मथुर प्रेमी आणि सर्वांनाच आतुरता असते. मित्रांनो, परवा झालेल्या मैदानात सेमीला भावांच्या लढतीमध्ये सर्जाचा विजय झाला, परंतु मथुरचा छोटा भाऊच जिंकला. त्याच्यामुळे एवढं काय वाटलं नाही आणि मित्रांनो, पुढच्या मैदानात नक्कीच मथुर कमबॅक करेल. चला तर बघूया आता मथुर नक्की कोणत्या मैदानात येणार आहे. तर श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त कदमवाडीचे मानाचं हिंदकेसरी मैदान होणार आहे. मित्रांनो, येत्या 13 तारखेला हे भव्य दिव्य मैदान संपन्न होणार आहे. ओपनचं मैदान आहे. या मैदानात मित्रांनो बिंजोडचा बादशाह येईल असे अपडेट आले आहे. आणि मित्रांनो, खरंच हे एक मानाचं हिंदकेसरी मैदान आहे. आणि या मैदानात बिंजोडचा बादशाह, आपल्याला माहितीच आहे की जास्त वेळ थांबत नाही. जिथे राहुलदा पाटील यांच्या इज्जतीचा प्रश्न असतो तिथे मथुर करून दाखवतोच. आणि या मैदानात नक्कीच मथुर कमबॅक करेल आणि फायनलचा गुलाल घेईल आणि एक नंबरचासुद्धा मानकर होईल असे आपण मथुर फॅन्स म्हणून आशा करू. कारण आपल्या मथुरमध्ये तेवढी धमकसुद्धा आहे, चांगल्या पायऱ्यामध्ये येईल मथुर. तर मित्रांनो, ह्या कदमवाडीच्या मैदानात नक्कीच मथुर येईल असे अपडेट आले आहे. तर मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ? व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय गाईज.